होता मैच शेवटच्या बॉल पर्यंत आली होती एक चेंडू आणि सहा धावा. संभाजी शेट काळे मित्र परिवार संघ जरी हारला असेल काय खेळ केला त्यांनी देखील जबरदस्त. मयूर अंबोरे लक्षात राहतील आणि संभाजी दादांचा संघ देखील. परंतु अजित भाऊ काळे पिरसाई डी साम्राज्य त्यांनी चांगला खेळ केला. काल विकी भाऊ पारखे यांचा फाइटर निमदरी यांनी जबरदस्त खेळ केला. पहिला बॉल कवरच्या दिशेने खेळला जातोय. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी यशस्वी. चार 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 चौकार. जय शिवाय. क्रिकेटचा रंगलाय थरार. हॉटेल समाधान प्युअर व्हेज आणि हॉटेल मेजवानी प्युअर नॉन व्हेज निमगाव सावा. प्रोप्रायटर महेश शेठ पटाडे, श्रीकांत शेठ डोंगरे आणि सागर शेठ गायकवाड यांच्या वतीने खणखणीत चौकार. सामन्याचा असा टप्पा आलाय ज्या ठिकाणी प्रेक्षकांच्या काळजाचे ठोके चुकायचे. अजूनही 11 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. या स्पर्धेच्या दरम्यान रामा उद्योग समूहाचे प्रोप्रायटर अरविंद शेठ वळसे आणि संचालक भीमाशंकर सहकारी साखर कारखाना दादाव शेठ पोखरकर आपण देखील उपस्थित झालात. ज्युनियर प्रीमियर लीगच्या वतीने आपलं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत असेल. हे चार चेंडू आता खूप महत्वाचे असतील. किती धावा येतील, किती षटकार येतील, किती चौकार येतील. परंतु आंबेगाव तालुक्यातील जवळे गावचा हा गोलंदाज सूरज गायकवाड पहिल्या दिवसापासून काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. जरी चांगली गोलंदाजी असेल आंबेगावच्या या गोलंदाजाची, बारामतीच्या अक्षय तावरेला त्याचं उत्तर द्यावंच लागेल. यावेळेला हेलिकॉप्टर फटका खेळलाय कव्हरच्या दिशेने. वा टाळ्याही होतील जबरदस्त. कव्हरच्या दिशेने हेलिकॉप्टर. सहा धावा षटकार. हिंबर्त मराठ्याची साथ. छत्रपतींचा छावा. मिळाल्या सहा धावा. शिवतेज ट्रेडिंग कंपनीचे प्रोप्रायटर सन्माननीय पप्पू शेठ गडगे आणि मित्र परिवार आळे फाटा यांचा दणदणीत षटकार. अतिशय जबरदस्त फटका. अशा प्रकारचे फटके फार कमी पाहायला मिळतात. आणि गोलंदाज कोण आहे? सूरज गायकवाड सारखा गोलंदाज ज्यानं की या संपूर्ण जेपीएल मध्ये अतिशय जबरदस्त कामगिरी केली आहे, त्या सूरज गायकवाड वरती आक्रमण केलं गेलंय. विनंती असेल साकोरी भागडी भागडेश्वर, आपले काही खेळाडू सीमारेषेच्या अगदी लगत आहेत, त्यांना विनंती आपण पाठीमागे यायचंय. आपण कृपया कृपया विनंती आहे पाठी यायचंय. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. आणि हा फटका पाहिल्यानंतर प्रेक्षकांकडून नकळत त्यांच्या तोंडातून निघालं क्वालिटी. खरोखर क्वालिटी फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. यावेळेला पुन्हा त्याच दिशेने फटका. हो, ही रणनीती होती का? परंतु तिला उद्ध्वस्त केलं बारामतीच्या खेळाडूच्या करामती. आपण पाहतोय नाव आहे अक्षय तावरे. छत्रपतींचा छावा. मिळाल्या सहा धावा. शिवतेज ट्रेडिंग कंपनीचे प्रोप्रायटर सन्माननीय पप्पू शेठ गडगे आणि मित्र परिवार आळे फाटा यांचा दणदणीत षटकार. तर अजूनही जर पाहिलं तर चेंडू बाकी आहेत 8, धावा करायच्या आहेत 15. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. सामन्याचं पारडं झुकलं होतं ओतुरसालच्या बाजूने, परंतु आता सामन्यामध्ये भागडेश्वर भागडी साकोरी देखील येताना पाहायला मिळते. मॅच मधील रंगत वाढली आहे, मॅच मधील चुरस वाढली आहे. प्रेक्षकांच्या काळजाचे ठोके आता धडधड 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 करू लागले असतील. जाऊयात मॅचच्या दिशेने. सूरज चांगला चेंडू टाकतील का? अजूनही 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. लोअर फुलटॉस बॉल त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. तिकडे आले विजय पावले. चेंडूची फेकी काय होईल त्या ठिकाणी आणि धावबादच्या रूपात सागर माघारी परत आहेत, परंतु स्ट्राईक वर येत आहेत अक्षय तावरे. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेट येवले झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी टाळी टाळी. याच अक्षय तावरेनं अगोदरच्या सामन्यात देखील लागोपाठचे 4 षटकार खेचले होते बारामतीच्या खेळाडूंच्या. अनेक जणांचा स्टेटसला नक्कीच अक्षय तावरेचे षटकार पाहायला मिळाले. आणि या सामन्यात देखील खऱ्या अर्थानं तो झुंजतोय, लढतोय आणि जबरदस्त अशा प्रकारच्या कव्हरला 2 जे षटकार खेचलेत नक्कीच जबरदस्त आहेत. स्वप्नील जगताप फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात. बेल्लेगावचे खेळाडू आहेत, जोडीला मोरगाव बारामतीचे खेळाडू ऍज अ आयकॉन अक्षय तावरे. मॅच मधील रंगत निर्माण केली आहे जरूर. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर शेवटचे 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांचे काळजाशी ठोके चुकणारे सामना. खोलवर टप्प्याचा बॉल त्याला खेळलाय समोरच्या दिशेने. बघता बघता बॉल सीमा रेषा पार षटकार.
ही मर्द मराठ्याची जात. छत्रपतींचा छावा मिळाल्या सहा धावा. शिवतेज ट्रेडिंग कंपनीचे प्रोप्रायटर सन्माननीय पप्पू शेठ गडगे आणि मित्र परिवार आळे फाटा यांचा दणदणीत षटकार. काय फलंदाजी केली आहे अक्षय तावरेची. फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एवढा जबरदस्त खेळ या ठिकाणी. मोरगाव बारामतीचा हा खेळाडू आयकॉन म्हणून जेपीएल मध्ये जुन्नर तालुक्यात दाखल झालाय आणि बारामतीच्या क्रिकेटची दखल जुन्नर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने घेतली आहे. मॅच संपलेली नाहीये प्रवीण सर. अजूनही मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. हा क्रिकेटचा खेळ आहे. या अगोदर अशा प्रकारच्या मॅचेस जिंकताना आपण पाहिलंय गोलंदाजांना. अजूनही सहा चेंडू आणि आठ धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. सहा चेंडूंचा डाव होऊनी ही पहा ओहोर संपली. बिप्टो कंपनीच्या हेल्दी हाय प्रोटीन टेस्टी पीनट बटरच्या वतीनं ओहोर संपली. प्रवीण सर मॅच संपलेली नाहीये. अशा गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. जुन्नर तालुक्यातील ओतुरगावचा आहे जरूर परंतु मला अजूनही लांडेवाडीला झालेली शिवसंग्राम ट्रॉफी आठवते. 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता असताना जुन्नर तालुक्यातील ओतुरगावच्या याच गोलंदाजाने निर्धाव षटक टाकलं होतं आणि तदनंतर जुन्नर सामना त्या ठिकाणावरून फायटरी निमदरी विकी भाऊ पारखे यांचा संघ त्या ठिकाणी जिंकला होता आंबेगाव तालुक्यामध्ये. आज पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती होईल का. फलंदाजीसाठी स्वप्नील आहेत. जोडीला जर पाहिलं तर अक्षय तावरे आहेत. सहा चेंडू आणि आठ धावा काय होईल. हे क्रिकेट आहे. काही होऊ शकतं. एका बाजूला ओतूर साल दुसऱ्या बाजूला भागडी साकोरी. हा पहिला चेंडू अखूट टप्प्याचा होता. त्याला फाईन लेगच्या दिशेने खराब बॉल होता त्याचा घेतला समाचार. बॉल बघता बघता सीमा रेषा पार. जय शिवाय. क्रिकेटचा रंगलाय थरार. हॉटेल समाधान प्युअर व्हेज आणि हॉटेल मेजवाणी प्युअर नॉन व्हेज निमगाव सावा. प्रोप्रायटर महेश शेठ पटाडे श्रीकांत शेठ डोंगरे आणि सागर शेठ गायकवाड यांच्या वतीने खणखणीत चौकार. सुरुवात खराब केली कारण अखूट टप्प्याचा चेंडू होता. स्वप्नील यांच्याकडे फक्त बॉलला दिशा देण्याचं काम होतं आणि त्यांनी केलं. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर पाच चेंडू बाकी आहेत आणि चार धावांची आवश्यकता. कोणत्याही परिस्थितीमध्ये मॅच सोडायची नाही हा इरादा ओतूर सालचा आहे. त्यामुळे क्षेत्रक्षणात मात्र या ठिकाणी पुन्हा थोडस आक्रमक क्षेत्रक्षण सजवलं गेलंय. हो यावेळेला एक भेदक चेंडू पाहायला मिळाला परंतु त्यावर धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय आणि चांगला चेंडू चांगला कमबॅक आहे. परंतु कुठेतरी एखादी विकेट प्रवीण सर एखादा डॉट बॉल टाकावाच लागेल मॅच मधील चुरस वाढवण्यासाठी. तर नक्कीच सुधीर साबळे मध्ये ती क्षमता देखील आहे आणि आपण पाहतोय की एका चौकारानं थोडस जरी गुणोत्तर प्रमाण बिघडवलं असलं तरी सुधीर साबळे कमबॅक त्यानंतर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त सिंगल खर्च केली आहे. पाहूया उर्वरित चार चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी राहते. जबरदस्त कामगिरी अक्षय तावरे यांची परंतु सुधीर यांना कमबॅक करावं लागेल. चार चेंडू तीन धावा ओतूर सालकी साकोरी भागडी भागडेश्वर भागडी साकोरी पाहायला मिळतोय एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ओतूर साल संघ देखील तेवढाच बलवान आहे. परिस्थिती बागडेश्वर संघाच्या बाजूने जरूर आहे परंतु आपल्या टीमच्या बाजूने सुधीरला करावी लागेल. यावेळेला अफलातून फटका अपरकट बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. काय बॅटिंग केली आहे. टाळ्या सर्वच प्रेक्षक वाजवतील. जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले अक्षय तावरे आणि आजच्या दिवसातील दोन्ही मॅच लगातार जिंकून आजच्या दिवसात टॉपर राहताना पाहायला मिळतोय बागडेश्वर बागडी साकोरी आणि आजच्या दिवसातील घाटाचा नाही म्हणणार मैदानाचा राजा लगातार दोन मॅच जिंकून बागडेश्वर बागडी साकोरी हा संघ क्वालिफायर वन साठी क्वालिफाय होतोय. अभिनंदन या ठिकाणी बागडेश्वर फायटर्स बागडी साकोरी या संघाचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन आहे. म्हणजेच सगळ्यात आतून आलेली बारी. कॉडलेचा आवाज थोडासा वाढवा. कॉडलेचा आवाज. नाणेफेक होणं गरजेचं आहे. आता ताबडतोब नाणेफेक होणं गरजेचं आहे.